विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे बोलतात। नव्हे तर अनेक राज्यातील आरक्षणाचे वेगवेगळे प्रश्न प्रलंबित आहेत आणि मग जर आज आरक्षण देणार असतील आणि ते जर 50% वर जाणार असेल तर हे लाबाडाच्या घरचं आमंत्रण आहे की काय अशा प्रकारची शंका सुद्धा मराठा समाजाच्या मनात निर्माण होतीये। कारण वारंवार मराठा समाजाला अशा पद्धतीने फसवणूक करून निवडणुकीसाठी एक खोटं भूल भलया दाखवून एक फसवणूक करण्याचा प्रकार होतोय असं मला तरी वाटतं। सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरेटिव पिटिशन चालू आहे, त्याचं काय होणार? आधीचा गायकवाड आयोग होता, आताचा सुकरे आयोग आहे, मग जरांगे पाटलांचं जे आंदोलन चालू आहे त्याची भूमिका काय? आम्ही या सगळ्याच्यात असं वाटतं की राज्य सरकार जे आहे एक निवडणुकीच्या हेतून या सगळ्या भूमिका घेते की काय अशा प्रकारची शंका मनात निर्माण होते। परंतु सगळ्या बाबी सुस्पष्टपणे सभागृहात हा अहवाल आल्यानंतर आणि सरकारचं विधेयक नेमकं काय आहे ते बघितल्यानंतर कळेल। परंतु मला तरी आताच्या घडीला हे लबाडाच्या घरचं आमंत्रण मराठा समाजाला वाटतं। मराठा समाजाची पुन्हा एकदा फसवणूक करण्याचा हा प्रकार आता लक्षात येतोय। खरं तर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर संसदेनं 50% वर आरक्षण देण्याचा कायदा केला पाहिजे आणि त्यानंतर जर आरक्षण दिलं तर ते टिकू शकेल असं वाटतं। हे पहा, मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी मराठा समाजाला वेठीस धरायचं का हा एक प्रश्न आहे। एवढा कोट्यवधी संख्येनं असलेला मराठा समाज त्याच्या भावनेशी खेळायचं का हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे। स्वतःचा शब्द पाळायचा आणि करा ना, तुम्ही हे करून शिफारस करा, आपल्या विधिमंडळानं ठराव करून लोकसभेला राज्यसभेला विनंती करा, संसदेला विनंती करा, केंद्राला विनंती करा की आमच्या राज्यामध्ये असं असं मराठा समाजाला आरक्षण देण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे आरक्षणाची मर्यादा 50% वर घेऊन जा, काय हरकत नाही। अशा या भूमिकेला सुद्धा आमचा पाठिंबा आहे। पुढची बातमी पाहूयात। शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे